स्टुडंट्स आज आपण इंग्लिशचा अभ्यास करणार आहोत सो ओपन युअर इंग्लिश टेक्स्टबुक अँड सी पेज नंबर ट्वेंटी तुमची इंग्रजीची पुस्तकं काढा आणि वीस क्रमांकाच्या पानावर हा जो नवीन लेसन आहे तो आज आपण शिकणार आहोत ओके okay? काय चा? चा नाव आहे बरं या लेसनचं या धड्याचं नाव काय आहे द लायन अँड द माऊस म्हणजे सिंह आणि उंदीर ठीक आहे आता ही गोष्ट आहे आणि ही गोष्ट तुम्हाला खरं म्हणजे माहिती असेल तर तीच गोष्ट आज आपण इंग्रजीमधून शिकणार आहोत आणि आता वरती तिथं काय लिहिलं आहे अजून काय छोटंसं हेडिंग आहे टेल अ टेल कशी गंमत आहे की नाही उच्चारांची टेल अ टेल म्हणजे कथा सांगा टी ई डबल एल टेल म्हणजे सांगा आणि टी ए एल ई टेल म्हणजे कथा Hmm, तर आता आपण ही गोष्ट सांगणार आहोत किंवा गोष्ट वाचणार आहोत तर करायची सुरुवात नीट लक्ष द्या काय लिहिलं वरती लिसन रिपीट अँड इनॅक्ट हां लिसन म्हणजे ऐका रिपीट म्हणजे पुन्हा म्हणा अँड इनॅक्ट म्हणजे तशी कृती करा आता बघा सगळ्यांनी नीट लक्ष द्या बरं का वन्स अ लायन वॉच स्लीपिंग अंडर अ ट्री वन्स म्हणजे एकदा एकदा एक सिंह एका झाडाच्या खाली झोपला होता अंडर अ ट्री म्हणजे झाडाखाली अ माउस सॉ हिम एका उंदराने त्याला पाहिलं सॉ म्हणजे पाहिलं किंवा बघितलं ही रॅन अप द लायन्स टेल टी ए आय एल टेल म्हणजे शेपूट आता त्या उंदराने पाहिलं की सिंह झाडाखाली छान झोपलेला आहे आणि मग तो उंदीर रॅनअप म्हणजे पळाला कुठे पळाला तर सिंहाच्या शेपटीकडे अँड क्लाइम्ड ऑन हीज बॅक बॅक बी ए सी के बॅक म्हणजे पाठ आणि क्लाइम्ड म्हणजे चढला आणि तो त्याच्या पाठीवर चढला ही जम्प्ड ऑल ओवर हीज बॉडी त्यांनी त्याच्या सगळ्या शरीरावर उड्या मारल्या बघा सिंह झोपलेला आहे आणि उंदराने त्याला पाहिलं आहे आणि उंदराला आता खेळायचं आहे म्हणून तो त्याच्या शेपटीकडे गेला आणि तिथून तो त्याच्या पाठीवर चढला आणि त्याने त्याच्या सगळ्या अंगावर उड्या मारायला सुरुवात केली ही स्टार्टेड स्लायडिंग डाऊन द लायन्स फेस अगेन अँड अगेन ही स्टार्टेड त्याने सुरुवात केली कशाला सुरुवात केली स्लायडिंग डाऊन घसरायला स्लायडिंग म्हणजे घसरणे तर स्लायडिंग डाऊन द लायन्स फेस म्हणजे त्या सिंहाच्या चेहऱ्यावरून त्या तोंडावरून सारखं खाली घसरायला त्याने सुरुवात केली म्हणजे घसरगुंडीसारखं तो खेळायला लागला अगेन अँड अगेन पुन्हा पुन्हा hmm, म्हणजे पुन्हा चढायचं त्याच्या अंगावर सिंहाच्या आणि चेहऱ्यावरून खाली घसरत यायचं पुन्हा चढायचं असं तो खेळ खेळायला लागला ठीक आहे बघा चित्रात दिसतंय की नाही की उंदीर मामा बघ कसा बसला आहे सिंहाच्या डोक्यावर आणि सिंह झोपलेला आहे आता पुढे काय होतं ते बघूया द लायन गॉटअप सिंह उठला आता त्याला जाग आली असेल की नाही सारखं कोण आपल्या अंगावर काय करते उड्या मारते म्हणून सिंहाला जाग आली तो उठला ही गॉट व्हेरी अँग्री हम्म तो खूप चिडला बघा आता त्या चित्रामध्ये सिंह चांगला चिडलेला दिसतोय की नाही मग तो चिडला खूप ही कॉट द लिटिल माउस इन हिज पाव पी डब्ल्यू म्हणजे पंजा त्याने काय केलं त्या छोट्याशा उंदीर मामाला त्याच्या पंजामध्ये पकडलं चित्रात पण दिसतंय बघा पंजात कसं उंदीर मामाला पकडलं आहे ही सेड अँग्रिली तो रागाने म्हणाला अँग्रिली म्हणजे रागाने रागाने म्हणाला यू नॉटी माऊस काय म्हणाला यू नॉटी माऊस म्हणजे व्रात्य ते उंदरा हाऊ डेअर यू डिस्टर्ब मी तुझी हिंमत कशी झाली मला डिस्टर्ब करायची मला त्रास द्यायची तुझी हिंमत कशी झाली नाव सी आता बघ हाऊ आय पनिश यू मी तुला कशी शिक्षा करतो ते आय विल ईट यू मी तुला आता खातोच आता त्या जसा सिंह चिडलेला होता ना त्याने त्या ते पंजामध्ये उंदराला पकडलं होतं आणि काय म्हणाला अरे व्रात्य उंदरा तुझी हिंमत कशी काय झाली मला त्रास द्यायची आता बघ मी तुला कशी शिक्षा करतो आता मी तुला खाणार पुढे काय झालं बघा द माऊस वॉज अफ्रेड उंदीर घाबरलेला होता ही स्टार्टेड ट्रेम्बलिंग म्हणजे तो भीतीने थरथर कापायला लागला ट्रेम्बलिंग म्हणजे थरथर कापणे ही प्लीडेड ओ लायन द किंग ऑफ जंगल ही प्लीडेड प्लीडेड म्हणजे विनवणी करायला लागला तो त्या सिंहाची विनवणी करायला लागला काय म्हणाला तो ओ जंगलाचे सिंह महाराज आय एम रिअली सॉरी मला खरंच क्षमा करा माझं चुकलं आहे प्लीज फार मी कृपा करून मला सोडून द्या प्लीज लेट मी गो कृपया मला जाऊ द्या आय विल हेल्प यू सम डे मी तुम्हाला कधीतरी मदत करेन बघा आता तो उंदीर घाबरलेला होता पण तरीसुद्धा त्यांनी थोडासा धीर दाखवला आणि तो त्या सिंहाला सिंहाची विनवणी करायला लागला की सिंह महाराज माझं चुकलं मला क्षमा करा पण मला सोडून द्या आणि मी कधीतरी तुम्हाला मदत करेन द लायन लाफ अँड सेड लाफ म्हणजे हसला सिंह हसला आणि म्हणाला ओ रिअली खरंच यू लिटिल माऊस अरे छोट्या उंदरा तू छोटा असता तो उंदीर आहेस हाऊ कॅन यू हेल्प मी तू कसा काय मला मदत करणार दॅट्स सो so फनी हे किती मजेदार आहे हो की नाही आता त्या सिंहाला काय वाटलं की तो उंदीर किती छोटासा आहे सिंह केवढा उंदीर केवढा मग उंदीर कसा काय सिंहला मदत करू शकतो म्हणून त्याला ते खूप मजेदार वाटलं एनीवे anyway, गो तरीही जा गेट अवे फ्रॉम हिअर इथून दूर जा लांब जा देन ही सेट द माऊस फ्री आणि त्याने त्या उंदराला सोडून दिलं थँक्यू फ्रेंड थँक यू सो मच आता तो उंदीर काय म्हणाला थँक्यू फ्रेंड म्हणजे त्यांनी लगेच त्या सिंहाला फ्रेंड करून टाकलं मित्र करून टाकलं की मित्रा तुझे आभारी आहे मी थँक्यू सो मच तुझे खूप खूप धन्यवाद अँड रॅन अवे क्विकली क्विकली म्हणजे पटकन आणि तिथून तो पटकन पळाला आता पुढे काय होतं ते बघूया अ फ्यू डेज लेटर फ्यू म्हणजे काही अ फ्यू डेज लेटर म्हणजे काही दिवसानंतर लेटर म्हणजे नंतर काही दिवसानंतर द लायन वॉज कॉट इन अ हंटर्स नेट हंटर म्हणजे शिकारी मग काही दिवसांनी काय झालं की तो सिंह एका शिकाऱ्याच्या जाळ्यामध्ये अडकला ही वॉच रोअरिंग लाऊडली रोअरिंग म्हणजे गर्जना करत होता लाऊडली म्हणजे मोठ्यानी हां मग तो मोठ्या मोठ्यानी गर्जना करत होता द माऊस हर्ड इट उंदराने ते ऐकलं उंदराने ऐकलं हां सिंहाचा आवाज मग पुढे काय झालं अँड रॅन टू द लायन आणि सिंहाकडे पळाला ही सॉ द लायन कॉट इन द नेट त्यांनी पाहिलं की सिंह जाळ्यामध्ये अडकलेला आहे ही कॉल्ड हिज फ्रेंड्स त्यांनी त्याच्या सगळ्या मित्रांना हाक मारली ऑल द माईस केम टुगेदर माईस म्हणजे उंदीर अनेक उंदीर एम आय ई -E, माईस म्हणजे अनेक उंदीर आणि एम ओ यू एस ई माऊस म्हणजे एक उंदीर मा माऊसचं हे अनेक वचन आहे माईस हे तर ऑल द माईस केम टुगेदर सगळे उंदीर एकत्र आले अँड निबल्ड द बिग नेट विथ देअर शार्प टीथ आणि त्याचं ते मोठं जाळं जे होतं ते त्यांनी त्यांच्या दातांनी शार्प टीथ म्हणजे टोकदार दातांनी कुरतडलं दे सेट द लायन फ्री त्यांनी सिंहाला मोकळं केलं त्या जाळ्यातून सोडवलं द लायन सेड थँक यू डिअर लिटिल माऊस मग आता काय झालं तो सिंह काय म्हणाला की धन्यवाद छोट्या उंदरा यू सेव्ह माय लाईफ तू माझं आयुष्य वाचवलं माझं जीवन वाचवलं आता कशी गंमत झाली बघा सगळ्यात सुरुवातीला गंमत म्हणून उंदे उंदराने काय केलं सीमाच्या पाठीवर तो खेळत होता सिंह झोपलेला असताना आणि मग सिंहाला जेव्हा जाग आली त्यावेळेला त्याला राग आला आणि मग त्यांनी उंदराला पंजामध्ये पकडून काय सांगितलं की आता मी तुला चांगली शिक्षा करणार आहे तुझी हिंमत कशी झाली मला त्रास द्यायची आता मी तुला खातो पण उंदीर मामा जरी घाबरलेला होता तरी त्यांनी थोडीशी धिटाई दाखवली आणि उंदीर काय म्हणाला सिंहाला की कृपा करून मला सोडून द्या मी तुम्हाला कधीतरी मदत करेन मग आता त्याच्या या धीराचं कौतुकही वाटलं सिंहाला आणि हसूही आलं की एवढा छोटासा उंदीर मामा हे मला कशी काय मदत करणार कारण करना सिंह मोठा ना उंदरापेक्षा खूप पण तरी त्याने त्याला सोडून दिलं आणि मग काही दिवसानंतर एकदा सिंह शिकाऱ्याच्या जाळ्यामध्ये अडकला होता आणि मग तो जोरजोरात गर्जना करायला लागला होता हे त्या उंदराने ऐकलं आणि त्याने त्याच्या सगळ्या इतर मित्रांना हाक मारली आणि सगळ्यांनी मिळून ते मोठं जाळं त्यांच्या टोकदार दातांनी कुरतडलं आणि सिंहाला जाळ्यातून मोकळ केलं अशी ही गोष्ट आहे छान आहे की नाही गोष्ट आता याच्यातून तुम्ही काय शिकले सांगा बरं मला काय शिकलो आपण ह्याच्यातून की नेहमी दुसऱ्यांना मदत करावी हे एक शिकलो अजून काय शिकलो की आपल्यापेक्षा कुणालाही कमी समजू नये आता सिंहापेक्षा उंदीरमामा अगदी छोटूसचा होता पण तरी सुद्धा तो सुद्धा त्याला त्याच्या संकट काळात धावून आला की नाही मदतीला आलं लक्षात आवडला ना तुम्हाला हा धडा आता पुढे बघ नाव सी क्वेश्चन बी बघा आता क्वेश्चन बी काय दिलं आहे लुक अँड से म्हणजे बघा आणि म्हणा आता खाली काही तुम्हाला स्पेलिंग दिलेले आहे ते तुम्ही मोठ्याने वाचायचे आहेत शब्द एल आय ओ एन लायन लायन म्हणजे काय सिंह एम ओ यू एस ई माऊस माऊस म्हणजे -E, उंदीर एल आय डबल टी एल ई लिटल लिटल मजे लहान छोटा पी एल ई ए एस ई प्लीज़ प्लीज मजे कृपया एस ओ आर आर वाय सॉरी सॉरी मजे क्षमा करा टी एच ए एन के वाय यू थैंक यू मजे तुमसे आभारी है कि वहाँ धन्यवाद वी ई आर वाय व्हेरी मजे खूब आणि ए डब्ल्यू ए वाय अवे म्हणजे दूर किंवा लांब तर आता तुम्ही काय करणार रा? आहात आजचा अभ्यास तुमचा काय आहे की द लायन अँड द माऊस हा लेसन तुम्हाला छान आईबाबांसमोर बसून मोठ्याने वाचायचा आहे आणि मी स्क्रीनवर तुम्हाला या लेसनमधले न्यू वर्ड्स देणार आहे ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत वाचणार ना मधडा